ब्रेक नंतर बातमी कोल्हापुरातली आहे. कोल्हापुरामध्ये जे टोलविरोधी आंदोलन झालं त्या आंदोलनाची नीट हाताळणी न केल्यामुळे दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. परंतु या प्रकरणी टोलविरोधी कृती समितीनं संताप व्यक्त केला. परिस्थिती नीटपणे हाताळणाऱ्या पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार आणि पीएसआय यशवंत केडगेन विरोधात चुकीचा अहवाल देणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांच्याविरोधात कारवाई करा अशी मागणी कृती समितीची आहे. विशेष म्हणजे याच आंदोलनामध्ये योग्य भूमिका घेऊन परिस्थितीवरती नियंत्रण मिळवणाऱ्या आप्पासाहेब धुळाज यांचीही बदली त्याच रागातून केल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांसाठी आंदोलन छेडण्याचे संकेत दिलेत. त्यांनी मोठी जाळपोळ होऊन काहीतरी मोठी दुर्घटना घडण्याची गोष्ट आपल्या बुद्धिचातुर्यानं स्वतः उपस्थित राहून केलं आणि जे तिथं उपस्थितच नाहीत ते त्यांच्यावर दोषारोप करून चुकीचा अहवाल पाठवून त्यांना जर शिक्षा देण्याची भूमिका करत असेल तर हे पूर्णतः पूर्वग्रह दूषित आहे आणि आयरबीला हे धरून चाललेलं आहे. दुपारीच मला बातमी समजली की कोल्हापूर शहराचे डीवायएसपी श्रीद पवार आणि इन्स्पेक्टर श्रीद केडगे यांची बदली यांनी परवा झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलनामध्ये आंदोलन करताना सहकार्य केलं म्हणून केली निलंबन. वास्तविक ही काही गोष्ट बरोबर नाही. मी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आज आपले आयजी डीजी हे गडचिरोलीला गेलेले आहेत ते उद्या येतील. आम्ही ताबडतोबीनं ह्या कारणासाठी झालेलं निलंबन आम्ही रद्द करण्याचा आम्ही निश्चितपणे आम्ही आदेश देतो. आणि यानंतर न्यूज रूम बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पण लेटेस्ट अपडेट्स आणि सुपरफास्ट अपडेट्स त्यासाठी एबीपी माझाची नवी वेबसाईट पाहायला विसरू नका. www.abpmaza.in बघत रहा एबीपी माझा.